अपराध शाखा यूनिट एक द्वारा सेनमारी की घटना आगे आई है, जहां गुप्त सूचना के आधार पर की गई कार्रवाई में चोरों के अपराधी गिरोह का पर्दाफाश किया गया है और आगे की जांच अपराध शाखा यूनिट एक अंतर्गत की जा रही है। दरअसल दिनांक 11 अप्रैल को फिरियादी रवि रोशन कोल्हापुरे के घर चोरी हुई थी, जिसकी प्राथमिक संज्ञान पर क्राइम ब्रांच यूनिट एक द्वारा खोजबीन जारी थी। कुछ दिन पहले गुप्त जानकारी के आधार पर पता चला कि परसोड़ी निवासी कृष्णा कुछ दिनों से बड़े तौर पर खर्चा कर रहा है, जहां उसने महंगी बाइक खरीदी और कई बड़े खर्चे वह कर रहा था, जिसके चलते शक के बिना पर अपराध शाखा यूनिट एक द्वारा संदिग्ध कृष्णा को हिरासत में लिया गया, जहां पूछताछ के दौरान आरोपी ने बताया कि यह चोरी उसने उसके दोस्त नीलेश हरदयाल के सहायता से की है, जहां चोरी नीलेश ने की थी और उसके सहयोगी गोलू के जरिए उसे बेचने के लिए माल दिया गया था, जो कृष्णा ने वनी निवासी सोनार कपिल अटलवार को बेचा। दिनांक 18/4/2023 फिरियादी रवि रोशन कोल्हापुरे राहणार कृष्ण कृपा लेआउट यांच्या घरी घरपोडी झाली होती। त्या घरपोडीमध्ये सोन्या चांदीचे 11,66,750 रुपयाचे दागिने चोरी गेले होते। नमूद गुन्ह्याचा तपास आम्ही करत होतो, त्या अनुषंगाने आम्हाला गुप्त माहिती मिळाली की एक कृष्णा नावाचा इसम हा परसोडी भागात उभा आहे, तो पैसे उडवत आहे, त्याच्याकडे त्यांनी गाडी घेतलेली आहे व भरपूर असे खाण्यापिण्यात पैसे खर्च करत आहे। त्या संशय त्याच्यावर आल्यामुळे त्याला आम्ही युनिट ऑफिसला आणून त्याला विचारपूस केली। विचारपूस केल्यानंतर त्याला त्यांनी कबूल केले की सदरची खरपोडी जी आहे त्याचा मित्र निलेश हरदिया यांनी केलेली आहे व घरपोडीच्या चोरीचा माल मला त्यांनी विकण्यासाठी दिला होता, तो माल मी त्याचा मित्र बोलू याच्या मार्फतीने राहणार वनी कपिल अदलवार सोनाराय हा त्यांना विकलेला आहे आणि तो पूर्ण सोन्याचा माल 6,80,000 रुपयात विकला, त्यापैकी त्यांनी अर्धे पैसे वाटून घेतले कृष्णाने आणि निलेश। तर त्या अनुषंगाने आम्ही निलेशला आणि कृष्णाला या गुन्ह्यात ताब्यात घेतले। त्यांच्याकडनं जवळपास आम्ही ज्या चोऱ्यापासून त्यांनी गाडी घेतली होती कृष्णाने, ती गाडी सोन्याची अंगठी चैन आहे चांदीची नगदी असा आम्ही जवळपास 3,44,389 रुपयाचा माल त्यांच्याकडे रिकवर केलेला आहे। दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतले आणि बाकी जे एक आरोपी आहे त्याच्यातला तो जो ज्याने माल विकला आहे सोनाला तो आणि सोना आता कोणत्या सोनाला विकला आहे तो तोच सांगेल। तो एका वनीच्या 376 जेलमध्ये आहे, त्याला ताब्यात घेऊन ते विचारपूस करावे लागेल। आम्ही आता किती दोन आरोपी व जप्त केलेला माल हा बेंतोडी पोलीस ताब्यात दिलेला आहे, ते पुढील तपास। इस पूरे मामले में लगभग 3,44,000 का माल बरामद किया गया है, जहां दो अपराधी कृष्णा और नीलेश को हिरासत में लिया गया। आगे की जांच पुलिस कर रही है, जिसकी जानकारी दी है वरिष्ठ पुलिस निरीक्षक अनिल ताकसांडे। इन्होंने कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरे, BCN न्यूज नागपुर।